हॅलो फ्रेंड्स तर आज आपण व्हाईट कलरचा केक बघणार आहोत आज आहे नवरात्रीतला पाचवा दिवस पाचवी माळ आणि पाचवा कलर म्हणजे व्हाईट कलर तर तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप 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 मनापासून शुभेच्छा तर आज आपण बनवतो आहे व्हाईट कलरचा केक खूप सुंदर असं डेकोरेशन मी व्हाईट फॉरेस्टसारखं केलेलं आहे तर इथे मी घेतलेला आहे पाईनॲपलचा स्पॉन्ज Uh, मी व्हाईट फॉरेस्टचं फक्त डेकोरेशन बनवलं आहे परंतु मी आतून फ्लेवर जो आहे तो पायनॅपल बनवला आहे तर पायनॅपलचा स्पॉन्ज बनवण्यासाठी मी दोनशे ग्रॅम प्रीमिक्स घेऊन सहा इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतला आहे साधारणतः एक दोन टेबल स्पून ऑइल मी टाकलं होतं आणि थोडंसं पायनॅपल इसेन्स आणि थोडासा येलो कलर तर इथे तीन लेयर्स झाल्याच्यानंतर अर्धा किलोचा केक बोर्ड घ्यायचा आहे आणि ती तो जो आहे तर त्यावरती एक स्लाईस अरेंज करायचे ती सोप करून त्यावरती थोडीशी व्हिपक्रीम लावून घेतली आणि व्हिपक्रीम मी सनव्हिपची वापरत असते साधारणतः अर्धा किलोच्या केकसाठी दोनशे एम एल क्रीम बस होते त्यानंतर थोडंसं पायनॅपल क्रश पायनॅपल क्रशसुद्धा छान असं पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सेकंड लेअर तर इथून पुढे आपण तीच प्रोसेस रिपीट करणार आहोत तर तुम्ही जर का आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल किंवा चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्याच बाजूला एक बेलायकॉन आहे तेही प्रेस करा त्यामुळे काय होईल की आपल्या चॅनलवरती डेली सकाळी आठ वाजता न चुकता डेली व्हिडिओ असतो तो खूप साध्या सोप्या आणि मराठी भाषेत आहे रोज नवीन डिझाईन नवीन फ्लेवर्स तुम्हाला बघायला मिळतात त्यामुळे तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा गाईज आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या चॅनलवरती सुरू आहेत लाईव्ह सेशन्स म्हणजे मी जे केक्स आहेत ते लाईव्ह येऊन शिकवते मी नऊ दिवस तुमच्यासाठी नऊ केक शिकवणार आहे मी रोज दुपारी साडेतीन वाजता लाईव्ह येते आणि शिकवते तर तुम्ही जर का अजूनही जॉईन केलं नसेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा सांगा आणि तुम्हीसुद्धा साडेतीनला जॉईन करा आज आपण तिथे बघणार आहोत व्हाईट फॉरेस्ट केक तर तुम्हाला तो बघायला नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा तिथे येऊन नक्की जॉईन व्हा इथून मागचे सुद्धा चार दिवस आपले चार सेशन्स झालेले आहेत आणि तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर ते जे सेशन्स आहेत ते आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही जाऊन बघू शकता तर इथे बघा मी केक पूर्ण क्रीमने कव्हर केला आहे आता आज आपण आहे व्हाईट फॉरेस्ट डेकोरेशन तर इथे सुंदर अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे मी व्हाईट चॉकलेट डेकोरेशनसाठी वापरणार आहे आजचा कलरच व्हाईट आहे त्यामुळे मी व्हाईटच केक ठेवलेला आहे तर आपल्या चॅनलवरती नऊ दिवस नऊ कलर्सचे केकसुद्धा अपलोड होतात आणि इवन मराठी चॅनलवर नाही तर माझा अजून एक चॅनल आहे धनश्री केक्स हिंदी तर तिथेसुद्धा अपलोड होत आहेत आणि तिकडेसुद्धा जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आणि हे सगळं करता करता तुम्हाला यामागच्या जर का गमती जमती बघायच्या असतील तर माझा आणखी एक चॅनल आहे एस डी फॅमिली फ्लॉग चॅनल तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊन भेट देऊ शकता तिकडचे व्हिडिओजसुद्धा तुम्हाला नक्की आवडतील तर इथे मी आता घेतलेलं आहे व्हाईट कंपाऊंड किसून आणि ते जे आहे तर ते आपण केकच्या खालच्याच बाजूला मी लावून घेतलं आहे जास्त वरती लावलेलं नाही त्यानंतर घेतलेलं आहे नो मी इथे मोठा मोदक नोजल घेतलेला आहे जे नूरचं नूरचं नाही आहे नोजल ॲक्च्युली हे नोजल थोडंसं वेगळं आहे जो की मोठा मोदक येतो इथे तुम्ही एन वन एन टू नोझल वापरले तरीसुद्धा चालतील आणि इथे बघा मी अशा पद्धतीचे एक मोदक देऊन घेते आहे इथे तुम्ही कुठलंही नोझल वापरलं तरी चालेल रोझेट्स काढले तरीही चालतील परंतु आज आपण व्हाईट डेकोरेशन ठेवतो आहे सो काही व्हाईट चॉकलेट वरतून मी गार्निशिंगसाठी वापरते आणि काही गोल्डन बॉल्स वापरणार आहे तर अशा पद्धतीने हा व्हाईट फॉरेस्टचं डेकोरेशन आपलं रेडी झालेलं आहे आणि आय होप गाईज हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर का आवडला तर एक लाईक नक्की करा सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करा आवडला तर शेअर करा तर खूप सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोतच त्या अगोदर तुम्हाला धनश्री केक्स हिंदीलासुद्धा सबस्क्राईब करायचं आहे आणि एस डी फॅमिलीलासुद्धा करायचं तिकडे तुम्हाला खूप नवनवीन व्हिडिओसुद्धा बघायला मिळणार आहेत चला तर मग भेटूयात उद्याच्या कलरमध्ये उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर गायज